जागेच असाच गाजवाचा भाई, लय बारा वाटतं आम्हाला बी। मतूर घट पास तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर महाराष्ट्र केसरी पेडगाव इथे आलोय आम्ही आज शर्यती बघायला। पहिला आम्ही आज रात्री इथे लॉजिंगला इथे रूमला होतो आम्ही सर्वजण आज, आणि अण्णा लॉजिंग आणि तिथे शीन मस्त, आणि माझा एक फ्रेंड भेटला। मामा कसा काम केलं त्यांनी? एक नंबर। आम्ही जिथे आलो रात्री मला वाटतं चार वाजता आलो। चार वाजता जेव्हा आलो त्याने सांगितलं की तुम्हाला पाच जणांसाठी रूम नाही आहे। पण जेव्हा त्यांनी आम्हाला बघितलं की तुम्ही मुंबईवरून आलायत ना, मग सेमीला आम्हाला बघितल्यानंतर त्याने सांगितलं की हे इंस्टाग्रामचे आहे, फॅन आहेत। तर त्यांनी आम्हाला सांगितलं पुन्हा येऊन की तुम्ही या, तुम्हाला ऍडजस्ट करतो म्हणून। आणि भावाने आम्हाला ऍडजस्ट केल्याबद्दल धन्यवाद भाई। तुम्ही आम्हाला रूम दिल्याबद्दल थँक्यू सो मच। हा तर तुझ्या लॉजिंगचं आम्ही नाव वगैरे घेतलंय, बस झालं नाव घेतलंय एवढी मोठी तुझी वावा केली चा पाच साल हो करो मामा बार बार क्यों ना सुंदर लॉजिंग आहे इथे अण्णा लॉजिंग म्हणून आहे। आपण आलो तर नक्की भेट द्या, तुम्हाला यायचं असेल तर यात्रेला आलं तर तेव्हा तुम्ही नक्की भेट देऊ शकता। आणि सुंदर नियोजन झालेलं आहे, धन्यवाद पुन्हा। चला काय तर आम्ही जातो खाली चहा प्यायला आणि चहा पिता पिता घेतो। हा बघा भाईनी मस्त बिना अंगोलीच्या माझ्यासोबत फोटो बिटो काढला भाई, कसा वाटला तुला? एक नंबर। नक्की का? म्हणजे तू रील्स बघत असतो का माझ्या? आणि रील रूम का तू देत नव्हता का? रूम का देत नव्हता त्या सांग आता, रूम का नव्हता देत? असा ग नका मी पण गेलं गे आम्ही अंधारात दिसत नव्हतो असं काहीतरी मला वाटतं भावाचे गडबड झाली। तर आम्ही जातो खाली चहा प्यायला, कारण की तिकडे बैलांच्या शर्यती पण चालू आहेत आणि भरपूर दोन तीन मोठे मोठे बैलांनी गटपास पण केलेला आहे। तर तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। तर आपलीच माणसं इथे भेटलेली आहेत, चिंचपाडा पनवेल मधून आलेले आहेत। तर मित्रांनो चला आपण भेटू तिकडे अड्ड्यामध्ये। हा रात्री आपण सर्व एकत्रच होतो। अरे भाई तू भी आले गे, पण तू दिसत नाही रे तिकडे, काला ना त्याच्यामुळे तू दिसत नाही असं उजिरा ना। हा आता बरोबर दिसतो, परफेक्ट एकदम। हा बोटावरती कर गुलाल आपलाच। तर आता आम्ही बसलोय मस्त चहा प्यायला, तर चहा वगैरे पिणार मला तर सकाळी उठल्यावरती चाय प्यायला लागतो, त्याच्यानंतर दुपारी एक दोन वाजता जेवण, त्याच्यानंतर लगेच संध्याकाळी पुन्हा एकदा चाय पितो मी। तर मामा तर आमचा बघा कसा क्रिकेट खेळायला जायला डेंजरस। कामात 25 बुधवार पेठ ना सकाळी भेट। तर मामा बोलतो बुधवार पेठ आणि सकाळी भेट, आणि काहीच आपला चाय आलेला आहे तर चहा पितो मस्त। आता ए चाय मध्ये काय खाणार का तुम्ही? निमच्या तुम्हाला काही वाटच नाही चहा प्यायला, तुम्ही सकाळी सकाळी दीड दीड भाकर खाले करू शकणी पण काहीच। आता आम्ही मस्त जेवण वगैरे केला पहिला, आता चाय पितो आणि जातो अड्ड्यामध्ये। तर तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, असं तुमचा सर्वांचा सपोर्ट राहू द्या माझ्या पाठीशी। तर चला गाईज आता चाय वगैरे पिऊन झाला, त्यांनी मसाला डोसा खाला मस्त। आता आम्ही बसतो आपल्या गाडीमध्ये आणि निघतो आता शर्यती बघायला, आणि हॉटेल दाखवतो यो बघा बंगला गाडी। आता सध्या आम्ही कुशेगावला होतो, तर चला आता आम्ही जातो अड्ड्यामध्ये पेडगाव। गाईज बघा पब्लिक बघा, लय पब्लिक आहे आणि तिकडे अड्डा आहे, ही समोर पब्लिक डोंगरीवरती बघा जी खतरनाक बसले एकदम। ए मामा जे लवकर चल रुपये
गाड्यात चला गाड्या सोरा बोलतो तिकडे चला सिरकान चपाती कसा काम इकडे चांगला रातीने बघला राक्ष झडक झोपलेला रूम मध्ये इकडे ये ना इकडे दोन दिवस झाले इकडे तुम्ही पांड्या पडल्या आम्हाला रूम नाही दिला ना काही नाही तुम्ही मला रूम होती ना त्यांच्यात तो झोपलेला माल काय रूम काय उघडली बालू ड्रायव्हर कडकचा बिंजोरचा 500 एक नंबर गाडी हकलतो बिंजोर चिंजोर 17,000 जोडी घेतली ना 17,00,000 जोडी घेतली राहुल भाई गाडी ते गाडी आणि पेडगावला इथे केसरी मैदानात येऊ होता ते गाडी खुशीगावला ओके ओके तर चला गाईज आता आम्ही येतो थोडीशी बैला बघून तर तुमचं तुम्ही कंटिन्यू करा दीपेश फोरजी या काम बघा आमचा जा जोर मामा तू विषय कर आम्ही दौरम बैला बघून येतात अरे खाने को देव रे पत्रावली नाही तर मामाने भाकरीवरच कार्यक्रम चालू केले मामा भाकरीवरच का कार्यक्रम मला या सर्वांनी हा आता 11 वाजले आहे जो नाश्ता आहे ना आपला आगरी कानवल आणि तुम्ही या सर्वांनी आपला आगरी कानवल एकवीरा दुटणे गाव उपस्थित झालेला आहे पेट गावामध्ये गोट्या चिक्या आपल्या भाईची एंट्री झालेली आहे बघा भाई आला आपला मतूर राहुल देवा कसं बसले मस्त टेम्पोन तेजा गिरवीचा तुमचा आहे का वैभव शेटचा भारत केसरी किंग मथुर आपला मुंबईचा किंग पब्लिक किंग म्हणता त्याला मुंबई मध्ये त्यांचा डरारा आहे आणि त्यांचे मालक तिकडे शुभम 1001 भाई तो कितना वायला था मालक है तो आपल्या दादाची हवा बघा कशी बघा सगळं पब्लिक वेटिंग ला आहे शुभम पाटील काय बोलता भाऊ तुम्ही मग आता आपली गाडी किती वाजता निघणार आणि आपली गाडी निघायला अर्धा घंटा ओके अर्धा घंटा आहे का मग काय बोलता रे तुम्ही तुम्ही तो वाटोला लाव वाटोला लावला तुम्ही वाटोला वाटोला लावला वाटोला का ए इकडे तिकडे आता लगेच जाऊ नको शेडू शेड वैतागले बघा एक मिनिट तुला वडपाव आणला पाठवलेला ना वडपाव आणल्या वडपाव कांदे आणले का काकरे आणले तुम्ही हा आवडत आहे मामा धंदा ना हा रिक्षाला यायचं ना 10 रुपये देऊनच्या रिक्षा आहे ना माझ्या आजाची रिक्षा आहे दादा बघ काय बोलते बघ दादा बघ आता आले बैलगाडी क्षेत्रात ज्यांनी आदिराज्य गाजवलं तसा आमचा लाडका बकासूर या व्हिडिओ मध्ये पाहताय तुम्ही मोहित शेट यांचा बकासूर समर्थ अजिक बेगडे यांचा मिल्का शेख पाहू शकता या व्हिडिओ मध्ये आणि त्यांची मंडळी पण इथे आहे जबरदस्त नियोजन आणि गटपात झालेला आहे दरनकीचा राजा गटपात झालेला आहे चांगला एक बैल आपल्याला पाहायला मिळत आज इथे एक से बरकर एक बैल आलेले आहेत आमच्या सर्वांचा लाडका उसारगरचा चिंतामण शेट पाटील उसारगर यांचा पक्षा बैल बाबरगोटा यांचा शिंबा दादा आज तुम्ही गटपास केले गाडी मग आज तुम्हाला कसं वाटतंय
आम्हाला छान वाटतं. आमच्या मामाचा बैल आहे तिरपाटी संदप यांचा पावर आहे आणि आता दुसरा मैदान आहे त्याचा आणि लगेच गटपास गेलेला आणि आता दुसरा वासरू आहे. तर चला आपण ही शर्यत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. धन्यवाद. महाराष्ट्र केसरी पेटगाव पाहुवा भावांनो कसा जबरदस्त नजारा. तयारीला लागले आहेत सगळं शेकडे शॉर जबरदस्त. आणि आमचे शेटचे आखरी कानावल पण आलेले आहे महाराष्ट्र केसरीला पेटगाव येते साधना शेटचा एडुटेने वरने डायरेक्ट डोंबिवली टू सातारा. बघा पब्लिक आम्हा बघा कसा चमकले डोंगरी हो बघा कडक काम एकदम करणार जेवण बिवण झाले ना आता. हा जेवण वगैरे एकदम व्यवस्थित झालाय. तुमचा कार्यक्रम आम्ही आता करणार. बोल मथुर किंग मथुर किंग आहे हाय तर हाय बोल मग मथुर किंग आहे. हा मथुर बघा शर्यत विन झाली आहे. पब्लिक बघा पब्लिक बघा मथुर किंग आहे शुभम. आपला बादशाह गटपास झाला. खूप आनंद भाई कसा गणपती बाप्पा मोर्या मथुर गटपास पब्लिक पब्लिक किंग मथुर दादा मग आपला आज मथुर गटपाठ झाला कसा वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप चांगलं वाटलं. तर त्या दिवशी आम्ही आगासनला हल्दीमध्ये होतो. दादांनी भरपूर पैसे उडवले. नुसता मथुरचा गाणा झालाच पाहिजे. आम्ही सगळे सोबतच नाचत होतो. मथुर आमच्या गावातला सुंदर गटपास आणि चला आपला मथुर चाललाय. आता कसा डरारा आपला मथुरचा. शुभम दादा भी आले मागून. बघा दादा बघा गाडी मथुरला विन दिली आणि पब्लिक भरपूर बघा बघू शकतो तुम्ही किती पब्लिक आले. ही पब्लिक बघा मथुर मथुर पूर्ण मथुर फॅन कप बघू शकता. मथुरचे फॅन्स किती मथुरचे फॅन्स आहेत बघा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा Thank you.
सेमी वन सेमी टू गट पास तुला जाणार नाही. तू माझी मथुरशी ओळख करून देत नाही मग तुला काय जात तो मला मरतं का आल्यावर. तर आता बघा आता मारील मथुर. ए मथुर मथुर कसा काम वाजवला असा वाजवला कसा परत एकदा बोल कसा वाजवला. शेट इकडे बघ ना त्याचा पाणी प्यायचा आखरीचा. कसा कार्यक्रम झाला कार्यक्रम ओके होणार काय तो बघ आता मन मी लड्ड फूट राहा असतो कसा किसना बैलाचा मालक का तो भाई टॉपचा यो बघा आमचा टॉपचा कसा गाजवला ना जागच असाच गाजवासा भाई लय बरा वाटतं आम्हाला बी. बघा बैलगाडी क्षेत्राला सोनेरी दिवस आले आणि अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल सुरू झाली या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीची. अरे महाराष्ट्राला परंपरा कशाची आहे शिवरायांच्या तलवारीची आहे पंढरीच्या वारीची आहे लाल मातीच्या कुस्तीची आहे परंपरा बैलगाडी शर्यतीची आहे. ती परंपरा जपली जोपासली पेडगावकर ग्रामस्थांनी पेडगाव केसरीच्या निमित्तानं.